Hi friends, welcome to our Educational Quiz Mania channel. Students, in this video, today we are going to solve problem set 51 based on standard 5th subject math chapter number 13, three dimensional objects and nets. So let's get started. Problem set 51. Question number 1. The first column shows a structure made of blocks. The other columns show different views of the structure in two dimensions. Say whether each view is from the front, from a side or from above. तर सुरुवातीला ठोकळ्यांच्या रचना दिलेल्या आहेत आणि त्यापुढे त्यांची ही द्विमितीय दृश्य दिलेली आहेत. तर हे प्रत्येक दृश्य समोरून आहे, बाजूने आहे की वरून दिसणारे, असे कोणत्या प्रकारची ही दृश्य आहेत हे प्रथम ओळखायचे आहे व लिहायचे आहे. सी द फर्स्ट ब्लॉक फॉर्मेशन्स. ते ठोकळ्याची रचना पहा आणि त्याच्या समोरील दृश्य पहा. नाउ सी द व्ह्यू ऑफ फॉर्मेशन्स. आता हे पहिले दृश्य पहा. तर पहिले दृश्य तुमच्या लक्षात येईल, हे जे दृश्य आहे ते फ्रॉम द फ्रंट आहे. फ्रॉम द फ्रंट म्हणजेच हे समोरून दिसणारे आहे. तर इथे आपण लिहूया फ्रॉम द फ्रंट, म्हणजेच हे जे दृश्य आहे ते समोरून दिसणारे दृश्य आहे. आता हे पुढील दृश्य पहा. तर हे जे दृश्य आहे तर हे समोरूनही दिसत नाही, वरूनही दिसत नाही, पण हे दृश्य आहे ते हे पहा साईटून दिसत आहे. म्हणजे इथे येणार फ्रॉम साईड. फ्रॉम साईड म्हणजे हे जे दृश्य आहे हे दृश्य बाजूने दिसणारे आहे. आता हे तिसरे दृश्य पहा. हे जे दृश्य आहे ते वरून दिसणारे दृश्य आहे. म्हणजेच इथे आपल्याला लिहायचं आहे फ्रॉम अभव. फ्रॉम अभव म्हणजेच हे दृश्य वरून दिसते. आता दुसऱ्या क्रमांकाचे ब्लॉक फॉर्मेशन्स पहा. इथे ठोकळ्यांची रचना दिलेली आहे, समोर काही दृश्य दिलेले आहे. आता यातील पहिलं दृश्य पहा. तर हे जे दृश्य आहे ते तुमच्या लक्षात येईल. पहा, जर तुम्ही साईडने पाहायला गेला तर इथे फक्त एकच दिसेल आणि हा एक, दोन, असे दोन दिसत आहेत. समोरून पाहायला गेला तर चार दिसत आहेत. पण जर वरून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 1, 2, 3. तर इथे सुद्धा तीन ब्लॉक्स आहेत. म्हणजेच हे जे दृश्य आहे ते फ्रॉम अबव, म्हणजेच हे दृश्य वरून दिसणारे आहे. म्हणून ते आपण लिहूया फ्रॉम अबव. आता दुसरे दृश्य पहा. तुमच्या लक्षात येईल हे जे दृश्य आहे हे बाजूने दिसणारे आहे, म्हणजेच फ्रॉम साईड आहे. हे पहा याप्रमाणे 1, 2 फ्रॉम साईड. हे जे दृश्य आहे ते बाजूने दिसणारे दृश्य आहे. आता हे दृश्य पहा. तर हे दृश्य पाहून तुमच्या लक्षात येईल की हे जे दृश्य आहे ते या ब्लॉक फॉर्मेशन्समध्ये बरोबर समोरून दिसत आहे. आणि इथे पहा 1, 2, 3, 4 फोर ब्लॉक्स आहेत. आणि इथे सुद्धा पहा समोरून 1, 2, 3, 4 म्हणजे चार ब्लॉक्स आपल्याला समोरून दिसत आहेत. म्हणजे हे जे दृश्य आहे हे दृश्य समोरून दिसणारे आहे. मग इथे आपण लिहूया फ्रॉम द फ्रंट. फ्रॉम द फ्रंट. तर अशा प्रकारे तुम्ही या ब्लॉक फॉर्मेशन्सवरून ही दृश्य समोरून दिसणारी आहेत, बाजूने दिसणारी आहेत की वरून दिसणारी आहेत हे तुम्ही लिहू शकता. तर क्वेश्चन नंबर 3 पहा. इथे ब्लॉक फॉर्मेशन्स दिलेले आहेत. तर त्याच्या समोरील दृश्य पहा. आता हे जे दृश्य आहे ते तुमच्या लक्षात येईल की डावीकडे एक ब्लॉक आहे, उजवीकडे दोन ब्लॉक्स आहेत. आता इथे जर आपण समोरून पाहायला गेलं तर इथे डावीकडे दोन ब्लॉक्स आहेत पण आपल्याला हवे तिथे उजवीकडे. तर साईडने पहा, तुमच्या लक्षात येईल 1, 2, 3. तसं इथे पहा बाजूने 1, 2, 3. म्हणजे हे जे दृश्य आहे हे दृश्य बाजूने दिसणारे दृश्य आहे. इथे आपण लिहूया फ्रॉम साईड. आता हे दृश्य पहा, मधले दृश्य पहा. डावीकडे दोन कॉलम आहेत 1, 2,
3, डावीकडे दोन कॉलम आहेत, उजवीकडे एकच कॉलम आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल, हे जे समोरून दृश्य दिसत आहे ते हे दृश्य आहे, कारण इथे तुम्ही पाहू शकता डावीकडे हे दोन कॉलम आहेत आणि उजवीकडे हा एक कॉलम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे दृश्य लिहू शकता. इथे आपण लिहूया फ्रॉम द फ्रंट. फ्रॉम द फ्रंट, कारण हे समोरून दिसणारे दृश्य आहे याप्रमाणे 1, 2, डावीकडे 2, उजवीकडे 1. आता हे दृश्य पहा, इथे 4 बॉक्स आहेत, बाजूने 3 ब्लॉक आहेत, समोरून 3 ब्लॉक आहेत. पण जर तुम्ही जर वरून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे टोटल पहा 1, 2, 3, 4, म्हणजे वरून तुम्हाला 4 ब्लॉक दिसतील आणि इथे सुद्धा 4 ब्लॉक्स आहेत. म्हणजेच हे जे दृश्य आहे ते वरून दिसणारे दृश्य आहे, म्हणून ते लिहूया आपण फ्रॉम अबव. तर या प्रकारे तुम्ही ब्लॉक फॉर्मेशन्सवरून तुम्हाला समोर कोणत्या प्रकारचे दृश्य आहे ते तुम्ही लिहू शकता. तर क्वेश्चन नंबर 2 पहा, ड्रॉ 3 पिक्चर्स ऑफ ईच ऑफ दीज 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स, अ टेबल, अ चेअर अँड अ वॉटर बॉटल ॲज व्ह्यू फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साईड अँड फ्रॉम अबव. तर या ठिकाणी तुम्हाला टेबल, खुर्ची आणि पाण्याची बाटली या त्रिमितीय वस्तूंची समोरून दिसणारी, वरून दिसणारी आणि बाजूने दिसणारी अशी प्रत्येकी 3 चित्र तुम्हाला कागदावर काढायची आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रथम आपण टेबलचे फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साईड, फ्रॉम अबव, म्हणजे टेबलचे समोरून दिसणारे दृश्य, बाजूने दिसणारे दृश्य व वरून दिसणारे दृश्य हे आपण ड्रॉ केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण सेकंड पहा, इथे सेकंडला चेअरची समोरून दिसणारे, बाजूने दिसणारे व वरून दिसणारे दृश्य आपण इथे ड्रॉ केलेले आहेत, फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साईड, फ्रॉम अबव. आणि थर्ड पिक्चरमध्ये पहा, इथे आपण वॉटर बॉटलची फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साईड, फ्रॉम अबव, म्हणजे समोरून दिसणारे, बाजूने दिसणारे, वरून दिसणारे दृश्य ड्रॉ केलेली आहेत. तर अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 51 सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.